नमस्कार माननीय प्रधानमंत्री माझे नाव मन्नत बाजवा हा सेंट जोसेफ सिनियर सेकंडरी शाळेची विद्यार्थी हा तुमका विचारपाक सोदता की जे हा तुमच्या सारखिल्या प्रतिष्ठित पदाचेर काम करपाची कल्पना करता ज्या पदावेल्यान भारता देशाचे व्यवहार चलोप जं इतली लोकसंख्या असा आणि जं आपले स्वतंत्र मत मांडपी जायते आसात तुमच्याविषयी नकारात्मक विचार करपी लोक असतात असे लोक तुमचे परिणाम करतात काय आणि तसे असल्यास आत्मसंशयाची भावना तुम्ही कशी पैस करतात हाचे संबंधी तुमचे मार्गदर्शन जाय धन्यवाद सर धन्यवाद म्हणत माननीय प्रधानमंत्री अष्टमी सेन हे सिक्कीमात रावतातच्या मळ्यां खातीर फामाद आणि उत्कृष्ट सोबीतकयेन गिरेस्त हो एक शांत हिमालयाचो वाठार लक्ष दिवपाची गरज आशिल्ल्या गजालींचेर तुम्ही मार्गदर्शन करचे अशी विनंती अष्टमीन लेगीत केल्या अष्टमी कृपा करून तुझा प्रश्न विचार नमस्कार माननीय प्रधानमंत्री माझे नाव अष्टमी सेन हा दक्षिण सिक्कीमातल्या रंगीत नगरातल्या डी ए व्ही पब्लीक स्कूलात अकराव्या यत्तेतली विद्यार्थी विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यमां तुमचे टीका करताना तुम्ही कसे वागतात ते विचारपाक सोता पालकांच्यो कागाळी आणि निरशेणीत उलप म्हाका हाताळूंक कळना कृपा करून मार्गदर्शन करचे धन्यवाद धन्यवाद अष्टमी आदरणीय प्रधानमंत्री महोदय राष्ट्रपिता महात्मा गांधी सरदार पटेल आणि स्वामी दयानंद सरस्वती हांच्या सारख्या महापुरुषांची जन्मभूमी आशिल्ल्या गुजरातीतल्या कुमकुम प्रतापभाई सोळंकी ह्यो आभासी माध्यमातल्या आमच्या कार्यक्रमांक सहभागी जाऊन सोचं प्रश्नही साधारण असा माननीय प्रधानमंत्री माझे नाव सोलंकी कुमकुम हा गुजरातल्या अहमदाबाद जिल्ह्यातल्या हल्लाबाई हायस्कुलातल्या इयत्ता बारावी वर्गाची विद्यार्थी प्रश्न असो की तुम्ही इतल्या व्हडल्या लोकशाही देशाचे प्रधानमंत्री आसात आणि तुमक्या जायत्या आव्हानांक तोंड दिवचे पडटा तुम्ही त्या आव्हानांक कशे तोंड दितात कृपा करून मा मार्गदर्शन करचे करू धन्यवाद कुमकुम आदरणीय प्रधानमंत्रीजी तुमची जीणरवधी तरुणा प्रेरणा प्रेरणास्थान असा मन्नत अष्टमी कुमकुम आणि आकाश हां आयुष्यातल्या आव्हानाच्या काळात सकारात्मक कसे रावचे आणि यश कसे मिळवूचे ते बद्दल तुमचे अणभव जाणून घेपचे आसात कृपया मार्गदर्शन करचे तुम्ही परीक्षा देऊन घरा येतकच तुमच्या सहित तुमच्या सहित बसतात शिक्षका लागी तुमचे जर लागीचे नाते ते असत जर त्यांच्या लागी तुम्ही बसतात आणि थंय तुमचे प्रश्नाचे उत्तर बरोबर असा काय ना तो प्रश्न भायलो आशिल्लो काय ना बद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया असता असेच असता है नी हे लेगीत माता अभ्यासक्रम भायलेच असा आसा ताजो हांव अंदाज बांधू शकता तुम्ही घडये म्हाका एखाद्या विषयाबद्दल विचारला पण तुम्ही तुमचं मुद्दो वेगळ्या पद्धतीन मांडू शकताले पण घडये तुमची घरची मंडळी हे ऐकतात हे तुमक तशा उघडपणात समा समान आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या हुशारेन मधी धरला माझ्याबद्दल उलोवचे झाले जाल्यार म्हण एक विशिष्ट मत असं आणि खातीर ती विश्वासार्ह गजाल असा टीका ही समृद्ध लोकशाही खातीर एक शुद्धीकरण यज्ञ असा असे हा तत्वत मानता टीका जावप आणि टीका करप ही समृद्ध लोकशाहीची एक पूर्व गट असा आणि म्हणूनच तुम्ही पळला असताना की तंत्रगिन्यानात एक ओपन सोर्स टेक्नॉलॉजी असतात हे तुम्ही पळला असतले कदाचित तुमक खबर हां ओपन सोर्स जण थं आपल्या आप विचारांची भर घालता आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातल्या ती तशी परवानगी तुमका मेळटा आम्ही हे केला आम्ही हांगा अडकल्यात कदाचित कांय उणीव आसतल्यो ताज्या खातीर लोक आपल्या तंत्रगिन्यानाची भर तातूत घालतात आणि कितल्याशाच लोकांच्या प्रयत्नां ती एक पुराय एक समृद्ध असे सॉफ्टवेअर तयार जाता मुक्त स्रोत हे काल एक शक्तिशाली साधन मानतात अशाच प्रकारात कांय कंपन्यो आपले उत्पादन बाजारात हाडटात आणि तातूंतल्यो जो उणीव तांकां इनाम फावो करू अशें आव्हान दितात अमूक एक प्रणाली तयार केली आणि पयस करपाक कोणी कोणीतरी मार्ग दाखेत। आनी आणि अशें प्रत्येकाक प्रत्येक वाटता दिसता दिसता खरे लक्षांत घेयात कांय वेळार टीका करप्याचेरूच हे प्रकरण शेकता उदाहरण घ्यात समजा तुमच्या शाळेत वेशभूषा सर्त असा आणि तुम्ही एक तरेची वेशभूषा करून मोठ्या उमेदीन तुमच्या शाळेत गेल्यात आणि तुमचा एखादो परमप्रिय मित्र असा इष्ट असा जाजे उलवणे तुमकां सामके आवडटा तो म्हणता अरे हे किती घातला बरो बस तू आज हे ऐकले उपरांत तुमची एक विशिष्ट प्रतिक्रिया असता आणि एक दुसरा विद्यार्थी असता जो तुमका समको आवडना ताका पळून तुमका नकारात्मक भाव तयार जातात तुमकां ताणें उलवणे अजिबात आवडना आणि जर ताणें म्हळें की अरे वा कितली सुंदर वेशभूषा करता तूं तेन्ना तुमची या तुमच्या मित्राबद्दल प्रतिक्रिया कितें आसतली वेगळी असतली मूग जाचे बद्दल आपल्याक आपुलकी दिसता ताची टीका तुम्ही सकारात्मकतेन घेतात ते पटूंक ना ताणें तेच सांगला तर तो तुमक आवडना तुमक राग येता तू कोण म्ह मर्जी जय ते करतलो अशें तुम्ही म्हणटात खरे न्हय प्रमाण संवय म्हणून जर ती टीका करता तर त्या टिकेकडयात तकलेक त्रास करून घेऊ नकात कारण जो हेत कितीतरी वेगळंच असता आता घरात जर टीका जाता तुमचे जर खरेच तुमची कितीतरी चूक असतली आणि घरात टीका जाता जर ती खरे म्हणजे दुर्दैवाची गजाल असा तुमचे टीका करू तुमच्या आवय बापायक लेगीत खूप अभ्यास करचो पडटा तुमचे निरीक्षण करचे पडटा तुमच्या शिक्षकांक तांकां मेळचे पडटा तुमच्या इश्टांक तुमच्या बद्दल जाणून घेवपाक मिळचे पडटा तुम्ही दिसभर कितें करतात ते समजून घेवचें लागता एक प्रकार तुमकां तुमचे पेरंट्स फॉलो करतात तुम्ही मोबायलाचेर कितलो वेळ देतात तुमचो स्क्रीन टायम कितलो असा अशा सगळे गजालीचेर तांकां बारकायेन लक्ष दवरचे पडटा तेवय कांयच उलयनासतना न उलयता तुमचो आवय बापूय या सगळ्या गोष्टीचे निरीक्षण करीत असता आणि ज्या वेळार तुम्ही बऱ्या मनस्थितीत असता तो वेळ ते पळतात तुमचो मूड पळतात एकटोच असा आणि वेळार सामकें मोगान येवन तुमकां सांगतात अरे बाब तुझ्यामध्ये भरपूर ताक असा तुझ्यामध्ये खूप खूप करपाचे सामर्थ्य असा हे पळय तुझी सगळी शक्त तरी वाईट कामात फुकट वता असे तुमक दाखवून देतात योग्य जाग्यावर तांचे मत नोंद करतात अशी टिका तुमकां बरें यश दाखवून दितली कारण आजकाल आवई बापयकडे वेळ ना ते अशा तर टिका टिपणी करीना मात तुमक रोखपचेकपचे काम मात करतात आणि त्या तोकपच्या कामा तुमकां तांचो राग येता त्यांच्या उलोवपाचो संताप येतात किती कर जेव्हा बसतच तुम्ही एखादे खाऊना जाल्यार तरी उलयतले खाले जे उलयतले अशेंच जाता न्ही आता पळत तुमच्या आवय बापूय तुम्ही घरान गेले म्हणटकच तुमकां सामके बांदून घेतले एक लक्षांत दवरात आवय बापूय जी आमचे टिका करता ती टिका न्हय आतां मात हा सगळ्या बापाय कडेन आग्रह धरतलो चे, 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 की कृपा करून तुमच्या भुरग्याक अशा प्रकारान रोखपचे टोकपाचे काम करचे न्हय अशा गजालींतल्यान सगळे पालकांनी भायर येऊचे असे उलोवन तुम्ही तुमच्या चल्याचे चलयेचे जीवनाचे मोल करूंक शकनात आणि जर आपल्या भुरग्याचो मूड पळून तुम्ही जर उलय जाल्यार सगळीच गडबड जाता सकाळी सकाळी आपल्या चल्याचं चलयेचो मूड बरं असा आणि तुम्ही जर म्हणे अरे दूध थंड झाले तू दूध पिना तू असोच असा सुरू ते अमूक कर ते अमुक वाघ असे सांगतकच बेगिनच तो भुरगो दूध पिऊन उडयता पण इतले उलयले उपरांत ताजी तकली मात सटकता आणि पुराय दीस ताज वाईट वता आणि म्हणून तुम्ही पळत आम्ही संसदेत काम करतात तुम्ही केना तरी संसदेत चालू संसद टीव्हीच्या कार्यक्रमातल्या तुम्ही पळयाला असतं की काही लोक बरी तयारी करून येतात संसदेत भाषण करपाक तयारी लागतात तशी तयारी करून येतात पूण मुखावल्या बाकर जे विरोधी पक्षाचे लोक बशिल्ले असतात ते स्वाभाविकपणे विरोधक असतात ते तुमची मानसिकता जाणून घेणार विरोधा खातीर विरोध करीत रावतात बशिल्ले जाग्या वेन किती उलयत रावतात कारण खबर आसता की कि आपण उलयलो जाल्यार उलोवपी व्यक्ती ताची प्रतिक्रिया दितलोच आणि विरोधकाच्या वटेन एकदा टीका टिप्पणी आयल्या खातीर ती त्या वांगड्याक महत्वाची दिसता या गोंदळा भीत जो सरकारी पक्षाचा सांसद असता जो खासदार असता तो आपल्या भाषणाची उत्तम तयारी करून आयल् असता आणि हे सगळे तयारी केली असूनही ताजे महत्वाचे मुद्दे कुशिनच वसात आणि तो विसरून वता आणि तो जो ताका विरोध करता त्या वांगड्याच्या तो आपले उत्तर दीत बसता हाजे खातीर आपलो वेळ आपली सगळी तयारी वाया वता आणि जर एखाद्या सत्ताधारी विरोधकाकडे नाईल्या टिपणीक हसून आणि असे वेगळेच उत्तर दिले जर आणि काहीच वचना ताचो मुद्दा थंयच सोपता आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचे अभ्यासपूर्ण भाषण सुरू जाता आणि पुराय जाता ताजे ताका फोकस्ड एक्टिविटीचे परिणाम मेळटात आणि म्हणूनच आपल्याक आपलो फोकस सोडपाचो सोडप दुसरी टिका करपाक कांयच परिश्रम पडनात कांयच अभ्यास करचो लागना ताजे विश्लेशण करचे लागना पण एखादे भाषण ताजो अभ्यास करचो एक विषय समजून घेवचो पडटा भूतकाळ पळोवचो पडटा वर्तमानात कितें सुरू असं पळोवचें पडटा भविष्य लेगीत पळोवचें पडटा आणि हे खातीर खूप परिश्रम पडटा आणि मागीर खंयच टीका करप शक्य जायना आणि म्हणूनच आजकाल हातूत शॉर्टकट आला चडशे लोक आरोप करतात टीका करतात काय टीका करिनात कारण आरोप आणि टीका हांचे मधी मोठे अंतर असा एक मोठी दरी आम्ही आरोपांना टीका नये टीका निंदा हे तर एक प्रकारान आपल्या विचारांक समृद्ध करपी घटक कोणीय केल्ल्या केल्या कडेन गांभीर्यान पळोवपाची गरज ना तातूंत आपला वेळ वगडावची गरज ना मात टिका निंदा मातशी कमी ताका हलकी मानू नाकात टिका सदांच मौल्यवान आसता कोणी जर आपल्याचेर टीका करत जाल्यार आपलं आयुष्य घडपा ताजो खूप उपेग जाता आणि जर आम्ही प्रामाणिक असत प्रमाणिकपणा आणि सत्यनिष्ठेन काम केले असताखात काम केले असत एका निश्चित ध्येया खात काम केले असत तर आरोपांची अजिबात पर्वा करू नका मित्रांनो तुमचे जाल्ले सगळे आरोप तुमची एक मोठी शक्त जातली असं मला दिसत खूप धन्यवाद